मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूज मध्ये। ही आहे महिंद्रा कंपनीची अपकमिंग इलेक्ट्रिक गाडी आहे, ॲटम या गाडीचं नाव आहे। तुम्ही फ्रंट लुक पाहू शकता। साधारणतः रेंज जर पाहिली ना या गाडीची, तर 100 ते 150 किलोमीटरच्या दरम्यान जे आहे ते या गाडीचे रेंज असणार आहे। फुल्ली इलेक्ट्रिक गाडी आहे। तुम्ही या साईडने जो लुक आहे हा पाहू शकता। हे कन्सेप्ट आहे, December 2022 साधारणतः ही गाडी लॉन्च होऊ शकते। जे व्हील साईज आहे ते देखील पाहू शकता। आणि इथे जर पाहिलं ड्रायव्हर सीट आहे, एक त्या साईडला सीट नाही आहे, मागच्या साईडला दोन व्यक्ती जे आहेत ते बसू शकतात। आणि इलेक्ट्रिक, फुल्ली इलेक्ट्रिक गाडी असणार आहे ही। सो बेसिकली सिटीमध्ये जर चालवण्यासाठी किंवा एक ही जी रिक्षा आहे, नॉर्मली आपण ज्या रिक्षा पाहतो त्याला एक पर्याय म्हणून ही गाडी नक्कीच घेतली जाऊ शकते। बाकी जर पाहिलं तर हेडलॅम्पचं डिझाईन तुम्ही पाहू शकता, हे हॅलोजनमध्ये आहे, महिंद्राचा लोगो आहे। त्यानंतर वायपर एक देण्यात आलेला आहे, याच्यामध्ये वॉशर देखील आहे। साईडनं जर पाहिलं ना, ग्लास एरिया देखील मोठा आहे। त्यानंतर व्हील साईज जर पाहिली तुम्ही तर CH आणि व्हील साईज जर पाहिली तर 35-70R12 जे टायर आहेत तिथे यूज झालेले आहेत, तुम्हाला दिसणार आहे कारण की थोडेसे लाईटचा इथे इश्यू आहे। बट गाडी जर पाहिली तर एक चांगलं डिझाईन जे आहे ते तुम्हाला साईडने देखील नक्कीच या ठिकाणी पाहायला भेटतं। बाकी इथे जर पाहिलं तर इथे चार्जिंग पोर्ट असणार आहे जिथनं तुम्ही चार्जिंग करू शकता। आणि आतल्या साईडने जर गाडीचा लुक पाहिला तो असा काय आहे, आता जर पाहिलं तर गाडी पूर्ण लॉक ठेवलेली आहे कारण की कन्सेप्ट आहे। स्टेअरिंग व्हील इथे देण्यात आलेलं आहे, वायपरचे कंट्रोल वगैरे तुम्ही पाहू शकता। त्यानंतर इथे जर पाहिलं तर एक डायलसुद्धा देण्यात आली आहे, जो बेसिकली RND असे जे फंक्शन आहे याच्यामध्ये देण्यात आलेले आहे। एक 12 व्होल्टचा पॉवर सॉकेट आहे, एकच सीट आहे ड्रायव्हरचं। आणि ह्या साईडला जर पाहिलं इथे स्पेअर व्हील देण्यात आलेलं आहे। आणि इथे मागच्या साईडला दोन किंवा तीन व्यक्ती इथे बसू शकतात, जे की मी आधी तुम्हाला सांगितलं एक रिक्षाला पर्याय म्हणून 4-व्हीलर ही गाडी असू शकते। फुल्ली इलेक्ट्रिक गाडी आहे। मागच्या साईडने जर पाहिलं गाडीचा लुक हा असा आहे, 3 लाईट्स देण्यात आलेले आहेत तुम्हाला, टर्न इंडिकेटर रेड आणि व्हाईट लाईट देण्यात आलेले आहे। तुम्ही इथे ॲटमची जी बॅजिंग आहे ती पाहू शकता। त्यानंतर महिंद्राचा लोगो आहे इथे। बेसिकली जो बॅटरी सेटअप हा असणार आहे। त्यानंतर जे इलेक्ट्रिक गाड्या असतात त्याचं जे डिझाईन असतं फ्रंटने किंवा रिअरने हे देखील तुम्ही इथे पाहू शकता, त्या टाईपच ठेवण्यात आलेलं आहे। आणि हा जो ग्लास एरिया आहे हा देखील बऱ्यापैकी मोठा आहे। सो बूट स्पेस वगैरे जास्त काही नसणार आहे। वरती जर पाहिलं तर रूफ देखील तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता। आणि साधारणतः ही गाडी December 2022 जी आहे ते लॉन्च होऊ शकते। आणि प्राइसिंग जर पाहिलं तर अजून त्याबद्दल काही माहिती जी आहे ते आलेली नाही आहे, बट एक चांगलं डिझाईन तुम्हाला नक्कीच या ठिकाणी पाहायला भेटतं। बाकी तुम्हाला काय वाटतं या संदर्भात मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। पुण्यात एक्झिबिशन होतं AFC चं, त्या ठिकाणी ही गाडी आलेली होती। सो एक इंटरेस्टिंग म्हणजे एक चांगली गाडी आहे, कन्सेप्ट देखील चांगला आहे, मला वाटलं की तुमच्यासोबत शेअर करा। बाकी हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। धन्यवाद।